त्याचे आणि त्यांचे किती काटकपणा असेल, किती सहनशक्ती असेल त्यांची, शतकानुशतक वस्त्र नाही खायला, अन्न नाही, आणि आपल्यासारख्या सिव्हिलाइज सोपळ सिव्हिलाइज माणसांना बघून ते जंगलात पळून जायचे. जंगली जनावर आणि हे आपले भाऊबंध, याच्यामध्ये फारसा फरक नव्हता. तेव्हा आम्ही त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास केला, आपल्याकडे काय येत नाही ते, तेव्हा मग आमच्या नंतर लक्षात आलं की त्यांनी काय यावं, कुठून तरी न बोलत आलेले माणसं ते सांगतात तुम्ही आम्ही तुम्हाला औषध देतो असं करतो, औषध म्हणजे काय हे पण माहिती नाही. ते सुरुवातीला आम्हाला जे फ्रस्ट्रेशन आलं होतं, नैराश्य आलं होतं, या विचाराने आम्ही त्याच्यावर विजय मिळवला की त्यांनी कामून आपल्याकडे यावं. त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, विश्वास निर्माण करण्यासाठी काहीतरी, म्हणून आम्ही त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास केला, त्यांची भाषा शिकलो. भाषा खूपच कठीण आहे, कठीण इन द सेन्स ती बोली भाषा आहे, मराठी आणि हिंदीशी त्याचा काही संबंध नाही. पण त्या काळात काही सरकारी अधिकारी त्याला पनिशमेंट पोस्टिंग म्हणायचे, म्हणजे एकदा त्याकडे बदली झाली काळ्या पाण्याची दिसत्या, ते आमची परत बदली होत नव्हती. ते नाईलाजाने जितके दिवस राहिले तेव्हा त्यांना ती भाषा यायला लागली. जेव्हा आम्ही झोपडीमध्ये दवाखाना सुरू केला तेव्हा औषधाचं महत्व आदिवासींना माहीत नव्हतं, पण या लोकांना माहिती होतं. या इथे जगलं काहीच दवाखाना नसताना आपण राहतोय, आणि आता दोन डॉक्टर आले आहेत, तर ते ताबडतोब काही थोडंसं तरी झालं की दवाखाना द्यायचे. आणि मग त्यांच्याकडून मंदाने ती भाषा, बोली भाषा, त्याची डिक्शनरी तयार केली. तर सुरुवात आपण नावाला काय म्हणतो, गावाला काय म्हणतो, किती दूर आहे तुझं गाव, तापाला काय म्हणतात, असं करत करत ते शब्द कमीच आहेत, पण जे काही होते तेवढे लिहून त्याची डिक्शनरी तयार केली, आणि त्याचे पाठ करून ते गावागावात फिरून लोकांना, जो कोणी थांबेल, पहिल्यांदा थांबतच नव्हते, थांबल्यावर त्याच्याशी त्या भाषेत संवाद करायचा. आणि मग त्याच्या संस्कृतीचा अभ्यास केला की हे इतके वर्षानुवर्ष असे कसे राहू शकले, मग कसलाच रेकॉर्ड नाही जन्माच्या मृत्यूचा नाही. लाईफ एक्सपेक्टन्सी आपण म्हणतो की काही चाळीशीच्या आत असेल, फारसे म्हातारे माणसं नाही, बालमृत्यूचं प्रमाण प्रचंड. तेव्हा पण जे काही राहिले ते कशी जगली असती, त्या प्रत्येक गावामध्ये मांत्रिक असतात, पुजारी, ज्याला पुजारी म्हणतात ते. झाडपाला तर आहेच थोडाफार, त्याचा ते वापर करतात, पण जास्त विश्वास हा मंत्रशक्ती आहे. आता एखादा माणूस आजारी पडला, एखादा मुलगा आजारी पडला, तिकडे गेला आणि त्याच्या मंत्राने तो बरा झाला. खरं कारण असं आहे की आपल्या निसर्ग इतका ग्रेट आहे की प्रत्येकाला प्रतिकार शक्ती असते, निर्माण, नॅचरल इम्युनिटी ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्याने तो नसता गेला तरी बरा झाला असता. पण त्याच्याकडे जाऊन मंत्र म्हटल्याने बरा झाल्यावर ती परंपरा चालू राहिली. विश्वासासाठी त्यांना असं उदाहरण लागतं की हा याला ताप होता आणि आता यांचे मंत्र म्हटले तो बरा झाला, तर काही नाही घेतलं असतं तरी बरा झाला असता. पण जे खरोखरच आजारी, जे सिरियस होते, ज्याला खरोखरच औषधोपचाराची गरज होती, ते म्हणायचं की आता माझे उपाय तर संपले, मी माझ्या झाडपाला दिलं, मंत्र दिला, बळी मागितले. बळी कसले, कोंबडे आणि बकरी आपण समजू शकतो, पण नरबळीची प्रथा. तेव्हा जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही एकदा पाहिली तेव्हा फार असं वाटलं की यांना याच्यातून बाहेर काढणं, अंधश्रद्धेतून हे किती कठीण आहे, किती चॅलेंजिंग आहे. मग तसं तो मग जळालेला मुलगा दिसला, तो त्यांनी त्याच्याकडे जाऊन आले, त्याच्या झाडपाल्याच्या औषधाने त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालं, पस झाला. पस झाल्यावर ती हिरवी माशी, हिरवी माशी तुम्ही कदाचित आजकाल बघितलं नाही, अळ्या पडतात, तर ती त्या माशीची लाईफ सायकल आहे, ती अंडे टाकते, अंड्याच्या लार्वा तयार होतो म्हणजे अळ्या, आणि ती त्याचं रक्त आणि मांस खाऊन त्या मोठ्या होत असतात. त्याला प्रचंड त्रास होतो, ते आतमध्ये लपलेले असतात, बाहेर काढता येत नाही आणि सारख्या चावत असतात. तर त्याला त्यांनी वापस केलं आणि तो आपल्या घरात नाही, घराच्या बाहेर मांडवाखाली बसलेला, कारण वास येत होता. शेकोटी पेटवलीच होती परत, म्हणजे जळलेला असताना परत थंडी असल्यामुळे शेकोटी, तर तो आम्हाला दिसला आणि आईवडिलांना म्हटलं तुम्ही आता याला घेऊन येता का, तुमच्या पुजाऱ्यांनी वापस केला. तर त्यांनी आशा सोडली होती, तर ते म्हणाले ठीक आहे याला घेऊन येतो आम्ही. आणि असा पेशंट आपल्या झोपडीमध्ये, झाडाखालीच आमचा दवाखाना झाडाखालीच होता, एका बाजूला खूप आनंद झाला की आपल्याकडे पेशंट आला,
एक दुसऱ्या बाजूला ही जबाबदारीची जाणीव झाली की हा जर इथे दुर्दैवाने जर गेला तर त्या लोकांमध्ये त्याचा ताबडतोब असा अपप्रचार होईल की इथे नेऊन काय फायदा. पण एनिवे त्यांनी कधी औषध घेतलं नव्हतं, आम्ही पेनिसिलिन दिलं, त्याचं इन्फेक्शन कंट्रोल झालं, ड्रेसिंग केलं, सगळ्या अळ्या काढल्या चेम्पॉर्सेपनी, एपिलेप्सी होती त्याला, त्याला फिट आल्यामुळे त्याच्यात पडला होता अशी खोटी, त्यासाठी गोळ्या दिल्या आणि बघता बघता बरा झाला. पहिल्यांदाच आयुष्यात पहिल्यांदा औषध घेतलं, त्याचा असर लवकर झाला. तर अशा मुलाला आम्ही दत्तक घेतलं, मग त्याला ठेवूनच घेतलं आपल्याकडे, 10 वर्षाचा मुलगा, त्याला घेऊन गावागाव फिरायचं. लोकांनाही जरा कळायला लागलं की हा इथे पुजाऱ्यांनी ज्याला ट्रीटमेंट दिली देऊनही बरा झाला नाही, तो इथे बरा झाला. मग ते काय म्हणजे कुतूहलापोटी बाकीचे पेशंट थोडेफार लहानसा रोगाचं यायला लागले, पण त्या पुजाऱ्यांना त्याचा राग यायला लागला. आपली इतकी वर्षाची परंपरा आहे, आपल्यावर जो विश्वास आहे तर डळमळीत होतो का? खरी गोष्ट आहे, कारण ते सगळीकडेच असं आपण अनुभवतो की त्याच्या त्याला कॉम्पिटिशन निर्माण झाली. पण आमच्या सुदैवाने एकदा, सुदैव म्हणतो एवढ्यासाठी, पुजाऱ्याची मुलगी आजारी पडली आणि तिला गॅस्ट्रोएंटरायटिस झाला. म्हणजे त्याला सिरियस असतं गॅस्ट्रोएंटरायटिसला, तुम्हाला सलाईन द्यायची बाईस. त्यांनी आपले सगळे प्रयोग करून बघितले दिवसभर आणि तिला डिहायड्रेशन झालं होतं, जीभ कोरडी, डोळे आत गेलेले. पण दिवसा कसं न्यायचं, लोक काय म्हणतील, मग त्यांनी रात्री आणलं. त्या कंदिलाच्या उजिरात आम्ही बघितलं, खरोखरच सिरियस होती ती. मग तिला सलाईन लावलं, तिला सगळे बाकीचे अँटीबायोटिक दिले, सकाळपर्यंत बऱ्यापैकी सेटल झाली. तसं म्हणाला होता मी जातो, नाही अजून 2 दिवस थांब, अजून पूर्ण बरी झाली नाही. आणि ती झाडाखाली चालतला, सगळं इंडोअर पण झाडाखालीच होतं. दिवसा येणाऱ्या पेशंटनी बघितलं की पुजारी आपल्या मुलीला घेऊन, असा तो असा विरोध कसा मावळतो बघा. आम्ही काही प्रचार नाही केला की तुम्ही पुजाऱ्याकडे जाऊ नका, ही अंधश्रद्धा आहे असं सांगितलंच त्याने विचार, त्याचा विश्वास उचावला नसतो, कारण इतक्या वर्षाची परंपरा आहे. पण त्यांनी सुद्धा आपल्या मुलीला इथे आणलं, याचा खूप सगळा पॉझिटिव्ह परिणाम, त्याचा विरोध कमी झाला. लोकांना असं वाटलं की हा पण आणतोय. मग आणखी 5-35 गावचे लोक यायला लागले आणि मग तो सिनेमातून दृश्य आहे की 30 किलोमीटर वरून एक कोमामध्ये असलेला पेशंट, अतिशय सिरियस, त्याला खाटीवर टाकून एक 1/2 मुलं गावची येऊन आली, आमच्या बाजूला झोपडीच्या बाजूला त्याला ठेवलं आणि बाकी चालले गेले. आता इतका आम्हाला तरी आनंद झाला की इतक्या लांब 30 किलोमीटर आता तर म्हणजे आणि पायी खांद्यावर उचलून आणणं विश्वासावं की आता तुम्ही आता याच्याला बरे करा. तर एका बाजूला आनंद, दुसऱ्या बाजूला इतकं टेन्शन आलं की आता डायग्नोसिस कसं करायचं. काहीच इन्व्हेस्टिगेशन नाही, भाषा बरोबर येत नाही, म्हणजे हिस्ट्री पण बरोबर घेता येत नाही. पुस्तकं वाचले, काही काही पर्याय आम्ही त्यातले शोधले आणि मग एका पर्यायावर आम्ही असं अंदाजाने की हा कदाचित मेंदूचा मलेरिया आहे, याला क्विनिन दिलं पाहिजे. मग क्विनिन दिलं, त्याला ग्लुकोज दिलं, त्याला कॅप्रिझोन, लाईफ सेव्हिंग औषधं, जे काही थोडेफार होते आमच्या किटमध्ये ते दिले. पण आमच्यापैकी कोणी ना कोणीतरी त्याच्यावर कायम बसून राहायचा आणि याचा म्हणजे कार्यकर्ते होते, आलटून पालटून दिवस रात्र त्याचे. तिसऱ्या दिवशी त्याने डोळे उघडले आणि हालचाल सुरू केली. तर तुमचा कार्यकर्ता धावा झाला, भाऊ म्हणाले बघा, त्याच्या आपल्या उपचाराला त्याने प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. त्याच्या मला आनंद झाला, कदाचित आमचं लाईन ऑफ ट्रीटमेंट बरोबर असेल. आणि 5व्या दिवशी जसं चित्रपटात दाखवलं आहे, तो खाट आपली खांद्यावर घेऊन चालत गेला. आता हे याचा लोकांना खूप परिणाम झाला, म्हणजे असा आडवा आलेला माणूस जाताना उभा गेला. असं लोकांना असं भाषणापेक्षा याचा परिणाम खूप जास्त होतो. तर थोडस ते लोकही आम्ही भासलो, लोकांना येतो असं थोडस विनोदी चित्रपट, विनोदी प्रसंग वाटतो. पण त्याच्या मागचं एक दुःख होतं आम्हाला की रात्रंदिवस आम्ही त्याची काळजी घेतली, कोणी ना कोणीतरी त्याच्या बाजूला बसून राहायचं. आणि आता हा सकाळ उठून बरा झाला म्हटल्यावर कदाचित खास कांद्या घेऊन चालायला लागला, जाताना थँक्यू पण म्हटलं. नाही म्हणजे एक अशी आपल्याकडे आपण शहरातल्या याच्यामध्ये नको तेव्हा नित्या वेळेला थँक्यू म्हणतो. पण असं का असेल माझी इतकं त्याचा जीव वाचला, मरणारा पेशंट बरा होऊन चाललाय तर जाताना बाबा धन्यवाद देऊन गेला. पैशाचा तरी प्रश्नच नव्हता, कारण पैसे त्यांच्याकडे पैसेच नव्हते. तेव्हा थोडंसं असं खटकलं मला की असं का असावं असं.
कृतज्ञ पण आहे का? मग आम्ही जरा जास्त गावागावात फिरतो त्याच्या परंपरे